महागडा फ्रीज 3 दिवसात खराब झाल्याने दुकानदाराविरोधात ग्राहकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. नामांकित कंपनीचा हेअर डी फ्रीज 37,500 रुपयाला व्यवसाय करण्यासाठी संध्या होम अप्लायन्सेस दुकानातून घेण्यात आला होता, परंतु फ्रीज दुरुस्तीबाबत बदलून देण्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून कुठलेही सहकार्य मिळाले नाही, त्यामुळे ही तक्रार देण्यात आली आहे. एका परिवाराने हेअर डीप फ्रीज 37,500 रुपयाला व्यवसाय करण्यासाठी संध्या होम अप्लायन्सेस दुकानातून घेतला होता, परंतु हा महागडा फ्रीज 3 दिवसात बंद झाल्याने ग्राहकांनी दुकानदाराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. हेअर डीप कंपनीच्या नावाचा फ्रीज वारंवार पाठपुरवठा करून सुद्धा दुकानदार हा सहकार्य करत नसल्याने सदर पीडित महिलेने अर्वाच्या भाषेत बोलून शिवीगाळ केल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे व पोलीस स्टेशन दिग्रस यांच्याकडून न्याय न मिळाल्यास व गैरअर्जदाराचा बंदोबस्त न केल्यास गैरअर्जदारांच्या दुकानासमोर विषप्राशन करून आत्महत्या करावी लागेल किंवा आत्मदहन करावे लागेल अशा आशयाची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. दत्तप्रभू हॉटेल आहे, त्या हॉटेलसाठी आम्ही फ्रीज घेतला 37,500 रुपयाचा संध्या होम अप्लायन्समधून. तो घेतला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून बंद असल्यामुळे आम्ही सारंग दुदलवार यांच्या दुकानात जाऊन वारंवार त्यांच्याकडे तक्रार केली, एक तर आम्हाला दुरुस्त करून द्या किंवा बदलून द्या. त्यांनी काहीही न करता मला असलीच भाषेतनी त्याने शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याच्यात भयभीत होऊन मी पोलीस स्टेशनमध्ये दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली व SP साहेबाकडे कलेक्टर साहेबाकडे पण तक्रार दाखल केली. पी साहेब दा यवतमाळ व SDPO साहेब दारवा यांनी मला योग्य ते न्याय मिळून द्यावा, दोन्ही हात जोडून माझी त्यांना विनंती आहे. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.